नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूपच मस्त हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे। तर यासाठी इथे मी अर्धी वाटी जी साली सकटची मुगाची डाळ असते ती घेतले। याऐवजी तुम्ही अख्खे मूगसुद्धा घेऊ शकता। आता हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे ही डाळ आणि कमीत कमी 2 तासासाठी अशी भिजत ठेवायची। तर ही मी आधीच भिजत ठेवली होती 2 तास आधी, तर छान डाळ सॉफ्ट झाले। आता ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। तर पाणी सगळं निथवून घेतलं आहे आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक अशी वाटून घेतले। तर इथे पहा डाळ वाटून घेतले, थोडीशी जाडसर आहे पहा, थोडी अख्खी डाळ याच्यामध्ये दिसते अशी वाटून घ्यायची आहे। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे। यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे, 1/2 इंच आलं किसून घेतलं आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालते आहे। तुमच्याकडे जर ताजी मेथीची भाजी असेल तर ती बारीक चिरून घातली तरी चालेल। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घातले। यानंतर इथे मी 1/2 चमचा जिरं घातलं आहे। 1/2 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घालते। यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, यासाठी फक्त रंगासाठी इथे मी लाल तिखट घातले। याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स घातले तरी चालतील। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही मेथीची भाजी बारीक चिरून घालू शकता, त्याबरोबरच बारीक चिरलेला पालक घालू शकता। यामध्ये मुगाची डाळ आहेच, त्या आणखी पौष्टिक जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही यामध्ये किसलेला गाजर घालू शकता। तसेच तुमच्या आवडीच्या भाज्या बारीक चिरून यामध्ये घातल्या तर चालेल। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। सुरुवातीला 1 वाटी पीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आणखी यामध्ये पीठ घालत जायचं आहे। डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी होतं, तर हे पहा अजूनही सैलसर आहे। तर इथे मला आणखी पीठ यामध्ये घालावं लागेल। आणखी 1 वाटी पीठ घेतलं आहे मी, थोडं थोडं घालत मिक्स करत जाऊया। तर याचा गोळा असा मळून घेतला आहे मी आणि इथे मला पहा मी जे दुसरं 1 वाटी पीठ घेतलं होतं त्याच्यामधलं 1/2 वाटी पीठ शिल्लक आहे। तर साधारण 1.5 ते 2 वाटी पीठ मला लागलं। आता याच्यावरती 1/2 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर अगदी झटपट बनणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे। तुम्ही जर डाळ आधी भिजत घातलीत तर ही रेसिपी अगदी झटपट तयार होईल। आता या पिठातला एक गोळा घ्यायचा आहे, तो सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा असा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटायचा। आता तुम्ही असाच भाजू शकता हा पराठा, छान दिसावा म्हणून असा राऊंड शेपमध्ये कट करून घेते। एखादी प्लेटनी किंवा झाकणाने असा कट करून घ्या। तर हा असा मस्त राऊंड शेपचा पराठा तयार झाला आहे। पराठा लाटून तयार आहे, आता आपण भाजून घेऊ। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता गॅसवरती। तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे। सुरुवातीला तेल तूप काही न घालता हा पराठा आपण दोन्ही बाजूने भाजून घेऊया। तुम्हाला जर सकाळी हा पराठा बनवायचा असेल तर तुम्ही रात्री डाळ भिजत घातली तरी चालेल। तर हा पराठा पहा तेल न लावताच मी दोन्ही बाजूने भाजून घेतला। आता थोडंसं याच्यावरती तेल लावूया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप किंवा मुलांसाठी बनवत असाल तर बटरसुद्धा लावू शकता। यामध्ये
मुगाची डाळ आपण कच्चीच घेतली आहे, त्यामुळे गॅस मीडियम ठेवून हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा. डाळ आपण आधी भिजून घेतली, नंतर ती वाटून घेतली, त्यामुळे पटकन शिजली जाते, त्यामुळे अगदी हा पराठा खरपूस भाजल्या गेल्यानंतर डाळसुद्धा कच्ची राहत नाही. तर असा खरपूस हा पराठा भाजून घेतला आहे, रंगसुद्धा खूपच मस्त आला आहे. हा पराठा आपण काढून घेऊया आणि असेच उरलेले पराठे तयार करून घेऊ. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हा पराठा सर्व करते. तुम्ही असाच सुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे झटपट बनवू शकता. मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा अगदी पौष्टिक आणि चवदार अशी रेसिपी आहे. इथे मी यावरती बटर घातलं आहे. तर हे आपले मस्त टेस्टी झटपट बनणारे पौष्टिक पराठे तयार आहेत. नाश्त्यासाठी टिफिनसाठी नक्कीच बनवू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी मला खात्री आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.